बॅकपास क्वेलेकच्या दिशेने खेळाडू चेंडूवरती येईल. दोन धावा पूर्ण अतिशय चतुराईने बॅटचा फेस उघडलाय द मॅगी आणि दोन धावेने ते संघाचं अकाउंट ओपन केलंय. गोलंदाज जर विचार केला गोलंदाज आहे तो सुधाकर अभिनव संघाकडनं. ईगल संघाची सलामीचे फलंदाज मॅगी आणि अकीबची जोडी. मी विनंती करेल खेळाडू कक्षामध्ये फक्त प्लेयर्स राहतील आणि सगळ्यांनी त्या साईडला जायचंय. कक्षामध्ये फक्त प्लेयर राहतील. सपोर्टर जो टीम के है वो बाजू में रहे और केवल जो नऊ प्लेयर होते बॅट्समॅन जाने के बाद वो केवल यहाँ पर बैठ सकते. यावेळी मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी अतिरिक्त धाव. गोलंदाज सुधाकर अभिनव संघाकडनं पहिले षटक हाताळतोय. ईगल संघ विचार केला तर अतिशय नावाजलेला हा अंबरनाथ विभागातील संघ ईगल. ईगल संघाचे फाउंडर येते तौसिफ भाई सुद्धा येते असं. याला मात्र पुन्हा एकदा स्कूपच्या माध्यमातून कार्पेटच्या साने चेंडू जातोय. स्पेलेकच्या दिशेने पुन्हा एकदा दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण. बघा अतिशय चतुराने फलंदाजी करते. नवीन चेंडू आहे. नवीन चेंडूला जुळणा करण्यासाठी कार्पेटच्या साहाय्याने एक मातीच्या लगत फटके आपण मॅगीच्या बॅटमधनं फार. एक चतुर चालक फलंदाज जो अनेक मोठ्या मोठ्या संघांमध्ये खेळलेला आहे ज्याने अंबरनाथचं नाव रोशन केलं. तो मॅगी खेळताना दिसत आहे अनंत मॅगी ज्याने अंबरनाथचं नाव नव्हे ठाणे जिल्ह्यात नव्हे मुंबईत पूर्ण जगभरात पसरवलं आहे तो अनंत बॅग. बिल्कुल उसी प्रकार से जैसे मैंने अभी सीनियर प्लेयर जो आए उसमें से मैंने अभी बताया आपको कि भाई राजू खलासी वो प्लेयर है जो पूरे महाराष्ट्र में चलने वाली सबसे बड़ी आरके सीरीज उसमें अंबरनाथ का पहले हमारा अगर किसी ने नाम किया था तो राजू खलासी वो प्लेयर भी यहाँ बैठे. उसी प्रकार ये मैगी और उन दिनू ये मात्र पूर्ण एकदम हल्के हाथाने चेंडूला खेळून काढलाय. लॉंगच्या दिशेने चेंडू जातोय. बघा एक शॉर्ट रन पंचांचं लक्ष होतं. एक शॉर्ट धाव पळाली आहे. नक्की जर चांगली थ्रो असली असती तर चित्र काय वेगळं असतं. मॅगीला आपला विकेट सुद्धा गमावा लागला असता. मात्र सुरेख रनिंग बॅटिंग द विकेट पाहायला मिळाली. मात्र एक रन शॉर्ट अकीबच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळालं आणि धावांचा वेग इथे वाढत आहे. धावसंख्या आहे ती सहा धावा. पहिलं षटक मार्गस्थ सुधाकर यांचं अभिनव संघाकडनं. अभिनव संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आमंत्रित केलं इथे ईगल संघाला. पुन्हा एकदा सुधाकर पुन्हा एकदा तयार. ओव्हर दे विकेट सुधाकर आपल्या षटकातील पुढचा चेंडू. याने मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय मिड विकेटच्या दिशेने. यावेळी तुझा थोडीशी मिस फिल्डिंग होते आणि पुन्हा एकदा दोन धावा. बोनी का भी हम स्वागत करते हैं यहां पर मंच पर. मंचावर मोठ्या प्रमाणात मान्यवर आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पण एकदा गोलंदाज सुधाकर तयार. राईट हॅम राऊंड गोलंदाजी करायला सुधाकर. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय बाळा माने नवीन शेट्टी एक प्रोफेशनल अंपायर आपण पाहतोय. आपल्यासोबत स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये दोन दिवसापासून आपण पाहतोय दिनेश जाधव चेतन गायकवाड. तसेच टेन क्रिकच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये हे टुर्नामेंट पोहोचण्याचा क्रम येथे आमचे कॅमेरामॅन तसेच दीपेश म्हात्रे आणि भावेश मुंडे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. तसेच कॅमेरा ऑपरेटर गणेश म्हात्रे. जोरदार अपील होती येथे लेग बिफोर साठी मात्र पंचांनी ती अपील फेटाळली. अजूनही या षटकातील एक चेंडूने शिल्लक. धावसंख्या आहे ती आठ धावा. मात्र फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला खेळून काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये एकच धाव मिळेल. दरम्यान पहिलं षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या ईगल संघाच्या बिनकळी बाद नऊ डीज अतिशय सुरेख सुरुवात. जोगविंदर सर म्हणावे लागेल अतिशय संत सुरुवात. चेंडूसाठी मॅगी आणि अतिशय कार्पेटच्या साह्याने चेंडूला धकलले आणि नऊ धावा कुठलेल्या आहेत मॅगी आणि. मात्र येणाऱ्या तीन षटकांमध्ये आपण चौका षटकांची आतिश बाजी पाहू शकतो कारण की मॅगी सारखा फलंदाजाला थांबून ठेवणे हे कठीण ठरतं कारण की मॅगी हा चौकांनी षटकांची आतिश बाजी करण्यासाठी गणला जातो जाणला जातो. मात्र दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज आदेश अभिनव संघाकडनं. मंचावरती मोठ्या प्रमाणात मान्यवरती उपस्थित आहेत. क्रांतीवीर क्रीडा मंडळाच्या अथक प्रयत्नाने आपण संजय गायकवाड स्मृती चषक येथे पाहतोय. संजय सचिन रोहित यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी क्रांतीवीर क्रीडा मंडळाने हा येथे उपक्रम राबवलेला आहे. याला मात्र फुलटॉस चेंडू रिवर्सचा वापर. संधी असेल झेलसाठी मात्र चेंडू थांबणार नाही. चेंडू वन बाऊ सीमारेखा बाहेर. चार धावा डीजे.
मध्ये सगळ्यात खराब चेंडू जो असतो तो म्हणजे फुल टॉस चेंडू आणि त्याचा भरपूर फायदा होतो. मॅगी आणि चौका ठोकलेला आहे. मात्र पुन्हा एकदा आदेश यावेळी मात्र हाफ ट्रॅकर चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट चेंडू मजीच्या दिशेने दोन धावेसाठी. यावेळी मात्र अप्रतिम फटका आपण पाहिले मॅगी याच्या बॅटमन सलग यावेळी दुहेरी धाव मॅगी याच्या बॅटमन अतिशय आक्रमक फलंदाज आहे जोगिंदर. मी पहिल्या सांगितलेलं की हा फलंदाज पहिल्या षटकामध्ये चेंडूला जुळणं करण्यासाठी सिंगल डबल्सवरती आहे. त्यानंतर त्याने आपला गिअर चेंज केलाय चौथ्या गिअरवरती गेलाय आणि अतिशय आक्रमक फलंदाजी आपण पाहतो. योगेश यही वो बात थी जो कल के आखिरी राउंड में जो फाइनल सेमीफाइनल का राउंड था वहां पर इसका अनुशासन नहीं किया ब्लू स्टार ने अन्यथा आज वो विनर होती कल की. यावेळी मात्र चांगला चेंडू चांगला कम बॅक गोल्डन स्पॉटवरती टाकलेला चेंडू उसळी घेऊन फलंदाज मॅगीला बीट केले होते मात्र शरीराला लागून चेंडू बॅकवर्ड स्पेलिंगच्या दिशेने जाताना यावेळी मात्र एकदा मिळेल चांगला कम बॅक आदेश आपल्या या गोलंदाजीमध्ये. विचार केला या षटकाचा तर पहिल्या तीन चेंडूमध्ये सात धावा खर्च केल्यात गोलंदाज आदेश याने. पुन्हा एकदा आदेश मात्र हाफ ट्रॅकर चेंडू बॅकफुटवरून चेंडूला पुल केला चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने कार्पेटच्या सहाय्याने जातोय. एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण. यावेळी मात्र पूर्ण एकदा वन शॉट बघा या इनिंग मध्ये सलग दुसऱ्यांदा आकी बेळने शॉर्ट रन शॉर्ट धाव पळाली आहे. दुसरी धाव घेण्याचा जोराने प्रयत्न होता मात्र दोनदा शॉर्ट धावा येथे आकी बेच्या माध्यमातून आपण पाहतोय. मात्र या चेंडूवरती एकच धाव मिळेल आदेश हा गोलंदाज पूर्ण एकदा चर चेंड करणे आपल्या षटकातील पुढचा चेंड घेऊन बघा. दर्शक सुद्धा मोठ्या प्रमाणात आज येते आपण पाहतोय. मात्र बॅकफुटवर हलक्या हाताने स्क्वेअर कटच्या माध्यमातून पॉईंटचा खेळाडू येतोय. नक्कीच जर डायरेक्ट हिट असली असती तर चित्र काय वेगळं असतं मात्र तसं काय घडलं नाही. पुन्हा एकदा थोडीशी मिसफिल्डिंग झाली यावेळी मात्र चेंडूवरती दोन धावा मिळाल्या. या दोन धावेने धावसंख्येत वाढ धावसंख्या आहे ती 29 धावा. आधीच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक धावांचा वेग अतिशय वेगाने वाढत आहे. पहिल्या षटकाचा जर विचार केला पहिल्या षटकामध्ये 9 धावा होत्या या षटकामध्ये आतापर्यंत पहिल्या 5 चेंडूमध्ये 10 धावा येथे खर्च केल्या आहेत आदेश या गोलंदाजाने. म्हणा एकदा अकीप सामना करणार शेवटच्या चेंडूचा आदेशच्या. मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली चेंडू थडम्यांच्या दिशेने मात्र या चेंडूवरती एक धाव. दरम्यान दोन षटकांचा खेळ ती संपलेल्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या तब्बल 10 सरासरीने 20 धावा येथे कुठल्या आहेत त्या इगल या संघाने. प्लीज आहे क्रीडा मंडळ आयोजित स्वर्गीय संजय गायकवाड स्मृती चषकाला विशेष सहकार्य म्हणून स्थानिक नगरसेवक सन्माननीय प्रदीपजी पाटील अंबरनाथ नगर परिषदेचे विरोधी पक्ष नेता ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा नगरसेवक याने आर्थिक मदत म्हणून या प्रेक्षकांना खेळाडूंना जे जेवणाची सोय ठेवण्यात आली आहे त्यांच्यामार्फत तसेच प्रत्येक खेळाडूला ते टी शर्टसुद्धा त्यांच्याकडनं देण्यात आलेलं आहे. एक मोठ्या प्रमाणात त्यांनी मदत केलेली आहे. तरी आम्ही ज्यांची जितकी प्रशंसा केली जाते तितकी कमी आम्ही आभार प्रकट करणार सन्माननीय प्रदीपजी पाटील यांचं ज्याने मोठ्या प्रमाणामध्ये ते आर्थिक मदत केलेली आहे मंडळाची. तिसरं षटक घेऊन येतो तो गोलंदाज बाबू बाबू टू आकीब. मात्र चांगला चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटवर येऊन चेंडूला पुल केला चेंडू जातोय तो ऑन साईडच्या दिशेने. दोन खेळाडू चेंडूवरती येईल उचलेल त्यावेळेपर्यंत दोन धावा मिळतील या चेंडूवरती सुद्धा. अतिशय चांगली फलंदाजी एकही विकेट न गमावता 22 धावा आतापर्यंत कुठलेल्या आहेत ते इगल 11 या संघाने. मॅगी आणि अकीबची ही जोडी अकीबचा जर विचार केला याने आपण पाहिलं होतं स्वर्गीय रतनबुवा पाटील चषकामध्ये नाना 11 संघासाठी खेळताना आणि मॅगीसुद्धा स्वर्गीय रतनबुवा पाटील चषकामध्ये त्यांना अपयश मिळालेलं कारण की त्यांचा संघ पहिल्या फेरीमध्येच पराजित झाला होता. यावेळी मात्र पुलटॉस चेंडू पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने चेंडूला सरळ दिशेने खेळून काढला आहे अप्रतिम फटका चौकार.
टाइमिंग एवढी छान होती, चेंडूला एवढा वेग मिला होता की चेंडू थांबला नाही, चेंडू गेला सरळ दिशेने चौकारासाठी, अप्रतिम फटका. जितकी प्रशंसा केली जाते ती कमी या गोलंदाजाची. पुन्हा एकदा बाबू टू अकीब याला मात्र पुन्हा एकदा बॅकफूट वन चेंडूला खेळून काढला. चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने, चेंडू खाली खेळाडू येईल, मात्र यावेळी एकच धाव मिळेल. अतिशय सुरेख फलंदाजी आपण अकीब याच्या माध्यमातून पाहिली आहे. अकीबच्या सोबत मॅगी फलंदाजी करतात असं मात्र असं वाटत नाही की मॅगीपेक्षा अकीब चांगली फलंदाजी करतात, असं उत्तम उदाहरण आपल्याला पाहतो होतो अकीब याच्या बॅटमधनं. जब सचिन तेंडुलकर स्टँड हुआ करते थे, खडे हुआ करते थे, तो उनके सामने वाले यंगस्टर जो बॉयज होते थे जैसे विराट कोहली, रोहित शर्मा, ये अटैकिंग खेला करते थे क्योंकि जानते हैं कि सचिन खड़े है, तो उसका यहाँ पर जागतिक उदाहरण दिखाई दे रहा है. याला मात्र रिव्हर्स मारण्याचा फटका होता, मात्र यावेळी प्रयत्न असफल ठरलाय. नेहमी सर रिव्हर्स शॉटला दुधारी तलवारी मानल्या तर लगा तो आबाद नेतो मुर्दाबाद, मात्र यावेळी मॅगीसारख्या फलंदाजाला बीट करण्यामध्ये यश प्राप्त झाले. ते गोलंदाज बाबू याला अतिषय चांगली गोलंदाजी आतापर्यंत या षटकामध्ये सुद्धा पाहिली आहे. चार चेंडूचा खेळ ते संपलेला आहे, दोन चेंडू शिल्लक आहेत बाबू आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. यावेळी मात्र हाफ ट्रॅकर चेंडू, पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट, यावेळी मात्र दोन धावा. बॉल लीजिए प्लीज. या षटकातील शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे धावात, त्या 29 धावा झाल्या आहेत आणि अतिशय सुरेख फटकेबाजी आपण पाहिले मॅगीच्या बॅटमधनं. मॅगी आतापर्यंत आपल्या फलंदाजीमध्ये 17 धावांवरती फलंदाजी करत आहे मॅगी, आणि तर वाघ उर्फ मॅगी ज्याने आपल्या नावाचा गाजर पूर्ण अंबरनाथ शहरामध्ये गाजवला आहे. यावेळी मात्र चांगला फटका स्क्वेअरच्या दिशेने जातोय, दोन धावा पूर्ण, तिसरी धाव घेण्याचा सुद्धा प्रयत्न आहे आणि तिसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण होईल. आणि या तीन धावेच्या मदतीने धावसंख्येत वाढ, तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या येथे ईगल संघाच्या 32. तीन षटकांचा खेळ येथे संपलेला आहे, धावसंख्या येते बिनगडीबाद 32. अतिशय चांगली फटकेबाजी आपण मॅगी आणि अकीब दोन्ही फलंदाजांकडनं पाहिलेली आहे. मैं आपको यहां पर बता दूं, मैगी ने अब तक 20 रन बनाए हैं और आकीब ने 11 रन बनाए हैं. दोनों ही मिलकर बहुत बेहतरीन 31 रन की पार्टनरशिप दोनों के बीच में हो चुकी है. 32-32. बत्तीस धावा झाल्या, शेवटचा षटक मार्गस्थ, शेवटचा षटक घेऊन देतो गोलंदाज विजय अभिनव संघाकडनं. अभिनव संघाचा विचार केला तर हा पूर्व विभागातील संघ आहे, अनेक वर्षापासून हा संघ क्रिकेट खेळतोय. ओरम बॉक्स हमारे पत्रकार बंधू यहाँ पर उपस्थित हुए शत्रुघ्न, उनका भी मैं स्वागत करूँगा, मंच पे आइए प्लीज. सभी भरत भाई से निवेदन करूँगा, पद्माकर जी से, हमारे पत्रकार मित्र शत्रुघ्न यहाँ पर उपस्थित हुए है, उनका भी सम्मान करें प्लीज. अतिशय सुरेख चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, ब्लॉक होलचा मारा, क्रिकेटमधील अस्त्र म्हणलं जातं ज्याला ब्लॉक होलचा चेंडू येते. आपण विजय या गोलंदाजाकडनं पाहतोय, मॅगीसारख्या फलंदाजाला बीट करण्यामध्ये यश प्राप्त होते ते गोलंदाज विजयाला. अतिशय वेगाने टाकलेला हा चेंडू ब्लॉक होलमध्ये, म्हणा एकदा विजय आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन तयार. विजय टू मॅगी, पहिला चेंडू निर्धाव टाकला होता, मग चेंडू आतमध्ये टाकू नका. आणि आकर्षक ट्रॉफ्या सुद्धा आलेल्या आहेत जोगिंदर सर, अतिशय देखण्या ट्रॉफ्या, जणू काही बॉलिवूडची एखादी हिरोईन पण त्या ट्रॉफ्यांसमोर फिकी पडेल अशा ट्रॉफ्या येथे ठेवण्यात आलेल्या आहे. मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू सर, यावेळी मात्र दिशा चूक, गुडलेंथवरती टाकलेला चेंडू होता, इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न होता मॅगी याचा, मात्र यावेळी मात्र निर्धाव चेंडू. आणि मात्र पत्रकार, आमचे पत्रकार बंधूसुद्धा येथे उपस्थित आहेत, त्यांचासुद्धा आम्ही स्वागत करत आहोत. मात्र सलग दोन चेंडू निर्धाव, मॅगीसारख्या फलंदाजाने ते जखडून ठेवले, बांधून ठेवले इथे गोलंदाज विजयाने. पुन्हा एकदा चर्चिनकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट, गोलंदाज विजय तयार. यावेळी मात्र रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न, सलग तिसऱ्यांदा निर्धाव चेंडू,
बघा थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता, पंचाने थोडासा वेळ घेतला, लक्ष ठेवलं होतं या चेंडूवरती आणि पंचाने इथे वाईल्ड बॉल घोषित केले. विजय याड मात्र फुल टॉस, चेंडू चेंडू हवेत आहे, चेंडू खाली खेळलो होतोय, चांगला प्रयास, झेल गॅदर केला होता मात्र थोडीशी बेस्ट फिल्डिंग देते आपण पाहतोय. दोन धावा मिळाल्या या चेंडूवरती, संधी होती ते झेल घेण्याची खेळाडूला, खेळाडू होता तेथे राजू. पण एकदा गोलंदाज विजय यावेळी मात्र पूर्ण एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, यावेळी मात्र कालपेच्या शायने चेंडू जातोय तो लॉंग ऑफिजन मध्ये एक धाव पूर्ण. थ्रो थोडीशी खराब होती त्यामुळे दोन धावा मिळाले. के पत्रकार यहां पर उपस्थित हुए हैं, मैं बताना चाहूंगा उनका, मुन्ना लाल उपाध्याय जी वो यहां पर उपस्थित हुए, उनका भी हम स्वागत करते हैं. मुन्ना लाल उपाध्याय जी, शत्रुघ्न भाई और अन्य मान्यवर उपस्थित है. नक्की जोगिंदर सर, आजच्या दिवसामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात पत्रकार सुद्धा येतील, राजनैतिक क्षेत्रामधील मोठ्या प्रमाणात मान्यवर उपस्थित राहतील, तसेच क्रिकेट जगतातील सुद्धा मान्यवर ते आज उपस्थित राहतील. मात्र बोलणं एकदा गोलंदाज विजय टू मॅगी, याला मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट, चेंडू येतो डी पॉइंटच्या दिशेने, थोडीशी मिसफिल्डिंग येथे होते मात्र दोन धावा मिळतील चेंडूवरती. या दोन धावेने धावसंख्येत वाढ, धावसंख्या येते 39, एक चेंडू शिल्लक. या षटकाचा जर विचार केला तर 5 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्या आहेत गोलंदाज विजयाने, धावसंख्या आहे ती 39. मॅगी व्यक्तिगत 26 धावांवरती फलंदाजी करत आहे या षटका या इनिंगमध्ये. यानंतर होणारा सामना याला मात्र फुल टॉस चेंडू, दोन धावा, चार षटकांचा खेळ ती संपलेला आहे. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 41, एकही विकेट न गमावता जोगिंदर सर 41 धावा कुठल्या येते इगल या संघाने. थैंक यू डीजे. अभी यहाँ पर जो सम्माननीय दिग्गज लोग यहाँ पर उपस्थित हुए हैं उनका यहाँ पर हार पुष्पगुच्छ दिया जाएगा, जो छत्रपति शिवाजी महाराज की जो प्रतिमा है उसे पुष्पमाला अर्पण की जाएगी. तो ये सम्माननीय सभी आजी और माजी सीनियर्स क्रिकेटर यहाँ पर उपस्थित हुए, बड़ा 100 लोगों को सम्मानित देने का जो उपक्रम किया है यहाँ पर. बाला गायकवाड़ जी से भी मैं निवेदन करूँगा कि वो भी स्टेज पर आए, हमारे सम्माननीय बाला गायकवाड़ जी जो कि माजी नगर सेवक और यहाँ पर एक शानदार पुष्पहार अर्पण किया गया छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा को. जय जय भवानी, जय भवानी. ये एक शानदार विजय पवार जी और हाजी माजी सभी क्रिकेटर, जो 100 क्रिकेटर है वो सभी यहाँ पर उपस्थित. 100 तो पूर्व मंच पर नहीं आ सकते, तो जितने सम्माननीय यहाँ पर है. अभी मैं उमेश पाटिल जी और पवार साहब से निवेदन करूँगा कि आप 2 मिनट हमें दे, एज ए मैं आप लोगों की इंटरव्यू लेना चाहता हूं, क्योंकि एक ज़माने में क्रिकेट की शुरुआत जब क्रिकेट जतिन 11 से एज ए प्लेयर बोल के खुद उमेश पाटिल जी खेला करते थे, उस समय अंबरनाथ के सर्वोपरि नगराध्यक्ष की भूमिका में विजय पवार जी थे, तो इन्होंने एक परिक्रमा और एक क्रिकेट के लिए एक योगदान बोल करके नगराध्यक्ष चषक की शुरुआत की थी, और उसके बाद वो क्रिकेट चलता हुआ आज 24-25 साल चला. उसके बाद आज उमेश पाटिल जी ने उसे बढ़ा करके
अंबरनाथ क्रिकेट एसोसिएशन के प्रेसिडेंट बने और आज उनका यहाँ पर दोनों ही दिग्गज यहाँ पर कल और आज दोनों यहाँ पर है। तो मैं सबसे पहले उमेश पाटिल जी से पूछना चाहूँगा कि आपने क्या प्रेरणा और आप खेल के प्रति और ये टूर्नामेंट, मैं पवार साहब से ही पूछना चाहूँगा कि वो कल थे पवार साहब कल जिन्होंने क्रिकेट को लेकर के चला और आज अभी उमेश पाटिल जी है, तो मैं दोनों से पूछना चाहूँगा, आप जो चाहे पहले बोले, पहले आप में कहीं समय ना निकल जाए, जोरदार ताली होनी चाहिए हमारे महाराष्ट्र आराध्यदैव छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मराठी मनाचे मानबिंदू हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आज या अंबरनाथमधील फातिमा ग्राउंडवर चालू असलेल्या क्रांतिवीर क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या अशा भव्यदिव्य क्रिकेट स्पर्धेसाठी आम्हाला या ठिकाणी उपस्थित केलं, बोलवलं, त्याबद्दल सर्वप्रथम मी आयोजकांचं मनपूर्वक हार्दिक धन्यवाद देतो, कारण आम्ही आता मावळतीचे सूर्य झालेलो आहोत आणि उगवत्या सूर्यांच्या समोर उभं राहणं आता आम्हाला थोडंसं अवघड वाटतंय, मावळतीच्या सूर्यांची सुद्धा मॅच ठेवलेली आहे असं मला कळतं आहे, पण आता अजून काय काय सूर्य अजून आहेत अगदी मावळतीला गेलेलं नाही, आम्ही आता साठी ओलंडली आहे त्यामुळे आता टी शर्ट घालायला भीती वाटते, कारण एक जमाना होता तुमच्या माहितीसाठी मी 1979 साली ज्यावेळी अंबरनाथला आलो त्यापूर्वी मी अंबरनाथ मुंबईमध्ये टाइमसीलपर्यंत खेळलेलो होतो, सीझनने क्रिकेट खेळायची सवय होती, मात्र ती इथं आल्यानंतर मला विमको ग्राउंडमध्ये मिळाली, पण मला खेळू दिलं नाही उमेशने मथुरीने, मला म्हणलं इथं बाहेरच्यांना अलाउड करत नाही, मला हाकलून दिलं तसं, आणि नंतर मात्र माझी क्रिकेटची भूक आपल्या टेनिस क्रिकेटनंच भागवली आणि त्यातूनच आज विजू पवार हा फक्त अंबरनाथमधला क्रिकेटर म्हणूनच ओळखत आहे आणि या क्रिकेटनंच मला ओळख दिलेली आहे आणि त्यामुळं मी क्रिकेट क्षेत्राचा फार आभारी आहे आणि हेच आपलं जीवन आहे, कारण मानवाला जीवनामध्ये सांस्कृतिक शैक्षणिक वगैरे जरी क्षेत्र लागत असेल तरी क्रीडा क्षेत्र हे फार महत्त्वाचं आहे आणि हे क्रीडा क्षेत्र कायम जिवंत राहावं म्हणून राजीव जाधवपासून संदीप मांद्रेकर आम्ही पद्माकर दिघे या आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी प्रयत्न करून हे क्रिकेट चालू हां नगराध्यक्ष चषक वगैरे आम्ही चालू केला होता आणि त्या माध्यमातून हे क्रिकेट या ठिकाणी दिसतंय, आजचं क्रिकेट फार फास्ट झालेलं आहे, दिलीप ज्यावेळी आपण ब्याण्णवला संपायला आलो होतो त्यावेळी यांच्याकडे अंडररामने जास्त जोर धरला होता आणि तसाला अंडररामचं आम्हाला काही जमत नव्हतं खेळायला, कारण तेवढं अंतरावर आपण कोळबा खेळायचो गोट्या खेळायचो आणि चला इतकं फास्ट आहे ते क्रिकेट न बघितलं तरी नको वाटते, पण आता जी मुलं एकदम फास्ट झालेली आहेत आत्ता पण या ठिकाणी मॅगी बेगीचा गेम बघितल्यानंतर आपल्याला आपली आठवण येते की असे आपण पण टॉवरिंग इन्फर्नो मारत होतो आणि अंबरनाथच्या फातिमा आणि विमकोच्या ग्राउंडवर आम्ही सुद्धा बरेच वर्ष खेळलो आहे, माझीसुद्धा फ्रेंड्स इलेवन क्रिकेट क्लब होता या टीमच्या माध्यमातून विमको असेल यंगस्टार असेल सावकार असेल इंद्रजीत असेल या चांगल्या चांगल्या टीम आपल्यावर असायच्या आणि त्यांच्या माध्यमातून आपण खेळलो, असंच हे क्रिकेट क्षेत्र आणि खेळक्षेत्र तुम्ही सगळे जिवंत ठेवा आणि एकच विनंती करतो की मधल्या काळामध्ये थोडंसं क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये बेशिस्तपणा आला होता, मैदानावर शिवीगाळी करणारे क्रिकेटर या ठिकाणी तयार झाले होते त्यामुळे जरा खंत वाटायची वाईट वाटायचं, मात्र आपण क्रिकेट हा शिस्तीचा खेळ आहे स्थानिक जेंटलमन लोकांचा खेळ आहे अशा पद्धतीने आपण याची आबरू राखा, आपणा सर्व क्रिकेटच्या खेळाडूंना या ठिकाणी मी शिवसेनेच्या वतीनं माझ्या वैयक्तिक खेळाच्या वतीनं या ठिकाणी अभिनंदन करतो शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र। उसी के साथ ये विजय पवार ने जो शुरुआत की उसे लेकर के आज उमेश पाटिल जी चल रहे ये यंगस्टरों के स्टार है अभी सभी क्रिकेट अंबरनाथ क्रिकेट एसोसिएशन के प्रेसिडेंट है जिसकी शुरुआत नगर अध्यक्ष चषक बोल के विजय पवार जी ने की, उसके बाद उसे लेकर के सतत चल रहे उमेश पाटिल जी, मैं उनसे भी इस टूर्नामेंट के क्रांतिवीर के बारे में और यहाँ के तमाम आज के यंगस्टर और इसे और आगे कैसा लेके जाए, अच्छा इस ओवर के बाद उमेश पाटिल जी मुझे बताएंगे क्योंकि दर्शक भी उत्सुक है। बोलिए उमेश जी। धन्यवाद तात्या, चांगला मार्गदर्शन तुम्ही इकडे केला, आज क्रांतिवीर क्रीडा मंडळ संजय गायकवाड रोहित जाधव
आणि सचिन गायकवाड यांच्या स्मरणार्थ जो हा टूर्नामेंट भव्य दिव्य टूर्नामेंट फातिमा ग्राउंडवर आयोजित केलं आहे, आयोजक क्रांतीवीर क्रीडा मंडळ आणि अंबरनाथ क्रिकेट असोसिएशन या सर्वांनी ह्या टूर्नामेंटला ऑर्गनाईज करण्यासाठी 15 दिवसाची जी मेहनत केली होती त्याच्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो. आणि आज तात्यांनी जुन्या आठवणी इथे शेअर केल्या. तात्या हे आमचे पहिल्यापासून मार्गदर्शक होते, राहतील. त्यांनी जे एक विषय काढला की बाबा समाजोल, तात्या तुम्हाला सांगतो की आज पहिले राजकमल, क्रांतीवीर, सावकार क्रीडा मंडळ, क्रांतीवीर क्रीडा मंडळ, विजय क्रीडा मंडळ, श्री इलेवन, श्रीलंची जय महाराष्ट्र होती, बरोबर, जय महाराष्ट्र टीम होती. या विंको बॉईज, राजकमल, किरण बिल्डिंग, नवतरुण ह्या ज्या टूर्नामेंट टीम्स होत्या ह्या क्रीडा मंडळाच्या नावाने आपले एरियाची टीम होती. पण आता ज्या आता ज्या टीम झाल्या आहेत ही जतीन इलेवन, मॅगी इलेवन, हे अशाच टीम झालेले आहेत, इलेवन झालेले आहेत, क्रीडा मंडळ कुठले राहिलेले नाही आहेत. तर याच्यावरती आम्ही गेल्या 2-4 वर्षापासून सातत्याने की असोसिएशन बनवायची होती म्हणून आम्ही अंबरनाथ क्रिकेट असोसिएशन बनवली. पूर्ण मॅनेजमेंट आम्ही प्रत्येक विभागातील प्रत्येक टीमचे 2-2 सदस्य ह्या असोसिएशनमध्ये घेतलेले आहेत. आणि आता कुठलीही टूर्नामेंट झाली ती असोसिएशनप्रमाणेच होते. प्रत्येक फॉर्मवरती असोसिएशनप्रमाणे रूल्स रेग्युलेशन मानले जातात. सर्व टीम ते मानतात. प्रत्येक गोष्टी असोसिएशनला विचारल्याशिवाय, कुठलाही ऑर्गनायझेशन, कुठलीही ऑर्गनायझर प्रत्येक असोसिएशनला विचारल्याशिवाय काही टूर्नामेंटची पुढची वाटचाल करत नाहीत. प्रत्येक महिन्याला 2 महिन्याला टीमची असोसिएशनची मीटिंग होते. म्हणजे एवढं डिसिप्लिन तात्या आज क्रिकेटमध्ये आलेलं आहेत. एक आवाज जर दिला की असोसिएशनचे सगळेच मेंबर जमा होतात. आज खूप बरं वाटतंय की चषकला खेळण्यासाठी येणारी जी खेळाडू आहेत ते आज खेळाडूत्री करून स्पोर्ट्समॅन स्पिरिट करतात. त्या पहिलं तरी थोडंसं मध्यंतरकाळात 10 वर्षात थोडीशी ठसनबाजी होत होती, पण आज नाही. आज एकदम सगळे फ्रेंड्स म्हणून खेळतात. आज ह्या टीममध्ये तर उद्या त्या टीममध्ये, पण क्रिकेट हे खेळतातच. म्हणून आज तुम्ही जो मार्गदर्शन आम्हाला इकडे लाभला, तुमचा आशीर्वाद आहेत. सगळे सिनियर प्लेयर्सचे मी इथे अभिनंदन करतो की ते आज इथेच आपलं टाईम काढून त्यांनी इकडे जे आज टूर्नामेंटला आले. धन्यवाद सर. कॉमेंटेटर जोगेंदर आहेत, आमच्या पॅनलचे आहेत ते. आणि तात्या आम्ही तुम्हाला पण पॅनलवर घेऊ. योगेश इंद्रेकर आहेत, नवीन शेट्टी आहेत, अंपायर अभय पाटोळे आहेत, नागेश आहेत, हे सगळे आता आमच्या पॅनलवर आहेत. तर आता इथे जोपिन टूर्नामेंट होते ती प्रत्येक गोष्टी असोसिएशनला विचारल्याशिवाय होत नाही. प्रत्येक गोष्टी पॅनल झालेले आहेत. पॅनलचे अंपायर्स, पॅनलचे कॉमेंटेटर्स सगळे पॅनलवरच निवडले गेलेले आहेत. तर आज ही डिसिप्लिन सगळे अंबरनाथचे क्रिकेटर्स मानतात, सगळे टीम मानतात. आणि आज अंबरनाथमध्ये 40 टीम, आज 40 टीम अंबरनाथमध्ये आहेत. त्या तुम्हाला सांगू इच्छितो 40 टीम आहेत. आज अंबरनाथ नगर परिषदेच्या वतीने जेव्हा तुम्ही नगराध्यक्ष होता त्या टायमाला सर्वात प्रथम टूर्नामेंट तुम्ही चालू केली होती. आणि आज ती मध्यंतरी काळात थोडीशी काय गालबोट लागलं होतं, ती बंद झाली होती. पण पुन्हा एकदा ह्यावर्षी अब्दुलभाई शेख यांनी, उपनगराध्यक्ष यांनी, ती टूर्नामेंट सुरू केली. आणि आज त्याला चांगला प्रतिसाद त्या अंबरनाथ नगर परिषदेच्या वतीने झालं होतं. आज तुम्ही इथे सगळे आले, आम्हाला मान सन्मान दिला, आम्ही त्यांचे आभार, ऑर्गनायझेशन आभार. आणि संजय गायकवाड जे आमचे सचिन गायकवाड चांगले खेळाडू होते, असे या 5 ते 6-8 वर्षामध्ये एक चांगले चांगले खेळाडू आमचे अजय सुळे, सिकंदर, असे 4-5 खेळाडू जे यंगस्टर होते ते डॉमिनिक, हे असे चांगले खेलाडी जे होते, 5-6 खेलाडी आमचे ह्या 5-6 वर्षामध्ये आमच्यापासून दुरावले आहेत. त्यांचा सगळ्या क्रिकेटप्रेमींना दुःख आहेत. त्यांच्या वतीने सगळ्यांनी आपल्या आपल्या परीने टूर्नामेंट ठेवलेली आहे, सगळ्यांनी श्रद्धांजली दिलेल्या आहेत. तरी पुन्हा एकदा मी ह्या क्रांतीवीर क्रीडा मंडळाचा आभार, त्यांनी सगळे सिनियर क्रिकेटर्सला इथं सन्मान करायसाठी बोलवलं आहे. टूर्नामेंट अतिशय चांगल्याप्रमाणे चालली आहे. आणि धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक यू सर. आप दोनों ही कल और आज ने, इसके बाद अगर कल रहा और मैं अगर एज अ कॉमेंटेटर रहा तो उनकी भी इंटरव्यू आप लोगों के साथ लूंगा. धन्यवाद. यहाँ पर मैं अभी आपको चलता हूँ योगेश इंद्रेकर के पास लेकर के, जो आगे का मैच का विवरण देंगे. स्कोर बताइए. धावसंख्या 14, 2 षटकांचा खेळ ते संपलेले आहेत. 14 धावा झाल्यात.
42 धावांचं इथे लक्ष आहे. धावसंख्या ती 14. नक्कीच जोगिंदर सराणी अथा थोडीशी वार्तालाप केली माजी नगराध्यक्ष विजयजी पवार तसेच आमच्या क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमच्या सर्वांचे लाडके क्रिकेट प्रेमी उमेजी पाटील. चेंडू हॅलो धावसंख्या ती 16-43 धावांचं लक्ष आहे. 16 धावा झाल्या. तिसरं षटक मार्गस्थ. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज आपण पाहतोय अमरू पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन तयार. मोठ्या प्रमाणात दर्शक सुद्धा आज उपस्थित आहे. रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे. आणि फटका, चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय सरळ दिशेने. क्रांती विरके जे व्हॉलंटियर्स आहे छोटे छोटे बच्चे वहां पर बैठे हुए हैं. आपके वॉलंटियर्स को कहिए कि वो वहां से हट जाए क्योंकि बॉल भी लिखा था लग सकता है. काफी छोटे छोटे बच्चे हैं वहां पर. की गई है थोड़ी देर में वहां पर खाना आएगा. आप लोग रुकिए वहां पर. चांगला फटका पाहिला होता. त्यानंतर अमरू यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये कमबॅक केले. अभाव 45 का मॅच इसके बाद होगा जो केवळ 3 ओव्हर का रहेगा. उसमें 5 बॉलर यानी कि 5 बॉल की 1 ओव्हर होगी और 3 ओव्हर का यानी कि 15 गेंदों का मुकाबला होगा जिसमें अभाव 45 अभाव और उसके ऊपर सभी 45 का मुकाबला होगा पुलिस दल के साथ. इस बीच हवा में गेंद, मौका था, कैच छूटी, गेंद गई 4 रनों के लिए. एक चेंडू शिल्लक. अतिशय चांगला फटका आपण पाहिला इथे आदेश मधन. मात्र पुन्हा एकदा खराब गोलंदाजी. वाईल्ड बॉल. संधी होती झेल घेण्याची मात्र अकिबेने झेल सुद्धा सोडली आणि चेंडू सुद्धा सीमारेखा बाहेर गेला 4 धावांसाठी. मात्र यावेळी चांगला फटका होता. मनीभाई चांगली कीपिंग से संपर्क करे. मनीभाई पंचाने गोलंदाजाला अबाव 40 का मैच होने 40 प्लस का मैच होने जा रहा है. कैमरामैन से निवेदन है कि थोड़ा सा कैमरा यहां पर सेट करें क्योंकि हमारे सब सीनियर्स उतर रहे हैं. 6 चेंडू मध्ये अबाव 55. दोनों टीमों से निवेदन है कि आप एक लाइन में खड़े हो जाए. अबाव 50 है सभी. 50-55 25 धावा झाले. सहा चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे. कतार में खड़े हो जाए. दोनों ही टीमें जितने भी सीनियर्स है सभी कतार में खड़े हो जाए. पद्माकर जी से मैं निवेदन करूंगा कि आगे का आकलन करें. सहा चेंडू मध्ये 17 धावांची गरज. मेलविन गोलंदाज आहे. संधी असेल झेलची सुद्धा. झेल सोडलेली आहे. डायरेक्ट फलंदाज बाद. इसमें सिर्फ एक ही बात हुई, वो एक रन जरूर बना है मगर विकेट का पतन जरूर हुआ है. आज भी मेलविन जवान है. मैं तो समझ रहा था कि अबाव 45 में वो खेलेंगे मगर आज भी वो प्रेजेंट टीम में खेल रहे हैं. हम उनका भी अभिवादन करते हैं. बेहतरीन प्लेयर है मेलविन. समी 4 चेंडू 12 धावांची गरज. पुन्हा एकदा मेलविन टू आदेश.
यावेळी मात्र पुन्हा एकदा चांगली पुल शॉट, चेंडू दोन धावेसाठी जातोय. अतिशय चांगली फलंदाजी आदेशाच्या बॅटमध्ये आपण पाहतोय. आता समीकरण बदलले, आता गरज आहे ती तीन चेंडू मध्ये दहा धावांची. चेंडू द्यायचा आहे, जुना चेंडू द्यायचा आहे. बरेच बॉल द्या ना. थांबा थांबा, अति घाई करू नये, टाइम आहे अजून, तिकडे मॅच संपला नाही. यंगस्टर आहे ये, माझी यंगस्टर, इने जोश आ रहा है, ये तुरंत ग्राउंड पे जा रहे. अभी भी ये सीनियर प्लेयर यहाँ पर खड़े हैं, सभी लाइन अप करें, आपको सबको सम्मान दिया जाएगा. वो हाँ, वो दीजिए ना, इधर इधर लिस्ट है ना अपने पास, लिस्ट दीजिए, ये सम्मान किया जाएगा. एकदम चांगला फटका अपन पहतो बैकफुट वरुण, आदिशे बैट बंद पहतो, दोन धावा पूर्ण एकदम सहज रित पूर्ण. हाँ आता गरज है ती दोन चेडू मध्ये आठ धावांची. चांगली आदेशने आतापर्यंत या इनिंग मध्ये केली आहे तब्बल 27 धावा आदेशच्या बॅटमन आलेल्या आहेत. योगेश जी, मैं आपको रोकना चाहूंगा, ये सभी सीनियर प्लेयर, हाँ पश्चिम पश्चिम के जितने भी हमारे सीनियर्स है, पद्माकर दिगे जी, पहले उनका सम्मान होगा, पद्माकर दिगे जी का. हाँ फोटो फोटो, मनी मुदलियार जी, एक मिनट, हाँ फास्ट फास्ट कैमेरा जरा इधर स्टेज. हाँ लाइव वाले से भी निवेदन है कि वो इस तरफ जरा नजर करम करे, क्योंकि हम भी सीनियरों में गिने जा रहे हैं. मनी मुदलियार जी, मनी मुदलियार जी प्लीज. लक्ष्मण मुकप्पा जी, लक्ष्मण हेमंत वापगावकर जी, हेमंत वापगावकर जी, अविनाश भंडारी जी, इंद्रजीत के अविनाश भंडारी जी, जयराम परदेशी जी जो के क्रांतिवीर से रहे, जयराम परदेशी जी, मैन ऑफ द मैच मैगी या सामने हस्तांतरण कराए, राजू खलासी जी हैंडशेक कराए, अभिनव लाइन लाइनअप करून जायचे, राजू